अकाउंटिंग फॉर कैपिटल रिकंस्ट्रक्शन दैट इज इंटरनल रिकंस्ट्रक्शन टीवाई बीकॉम 2019 पैटर्न ऍडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्ट मधील या टॉपिकचा आपण आज पाचवा प्रॉब्लेम पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ भावेश लिमिटेड एज ऑन 31 मार्च 2018. बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड पहा. शेअर कॅपिटल 12,500 प्रेफरन्स शेअर ऑफ 10 इच. 12,500 प्रेफरन्स शेअर आहे, 10 रुपयाचा एक आहे. कॅपिटल आहे 1,25,000. देन 25,000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच. 25,000 इक्विटी शेअर्स आहेत, 10 रुपयाचं एक. कॅपिटल आहे 2,50,000. आणि दोन एक्स्ट्रा लायबिलिटीज आहेत, सन्ड्री क्रिएटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. ऍसेट साईडला गुडविल इनटँजिबल ऍसेट आहे, ती आपण रिटर्न ऑफ करणार आहोत. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस फिक्टिशियस अमाऊंट आहे, ती आपण रिटर्न ऑफ करणार आहोत. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे, तो लॉस असतो, त्यामुळे तो पण आपण काय करणार आहोत, रिटर्न ऑफ करणार आहोत. म्हणजे ऍसेट साईडला जरी ऍडजस्टमेंट दिलेली नसेल तरी आपण ज्या इनटँजिबल ऍसेट असतात किंवा फिक्टिशियस अमाऊंट असतात त्या राईट ऑफ करतो. मग गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस हे तीन आयटम आपण राईट ऑफ करणार आहोत ऍसेट पैकी. आता ऍडजस्टमेंट पहा. फर्स्ट ऍडजस्टमेंट दॅट द प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस टू अन इक्वल नंबर ऑफ फुल्ली पेड शेअर ऑफ ₹5 इच. प्रेफरन्स शेअर काय करायचे आहेत, तर रिड्यूस करायचे, कमी करायचे. इक्वल नंबर ऑफ फुल्ली पेड शेअर, इक्वल नंबर का म्हटले, तर प्रेफरन्स शेअर्सची संख्या नाही बदलायची आपल्याला, जेवढी आहे तेवढीच ठेवायची. फक्त 10 रुपयाचा होता तो काय करायचा आहे, आता 5 रुपये करायचा आहे. बघा, बॅलन्स शीटला 12,500 प्रेफरन्स शेअर होते, तर नवीन बॅलन्स शीटला पण 12,500 राहणार आहे. फक्त 10 रुपयाचा शेअर काय होणार आहे, मात्र आता 5 रुपये होणार आहे. म्हणजे 5 रुपयांनी काय करायचं आहे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल कमी करायचं आहे. मग कॅपिटल जर कमी झालं तर आपण त्याचा इफेक्ट देणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट, इक्विटी शेअर टू बी रिड्यूस टू इक्वली नंबर ऑफ फुल्ली पेड शेअर ऑफ ₹2.50 इच. इक्विटी शेअर पण कमी करायचे, त्यांची पण संख्या नाही बदलायची, परंतु 2.5 रुपयापर्यंत कमी करायचं आहे. बघा, ऑफ ₹2.50 इच, 2.5 रुपयापर्यंत कमी करायला सांगितलंय. बॅलन्स शीटला आहे 10 रुपयाचा, म्हणजे 7.5 रुपयाने इक्विटी शेअर काय करायचा आहे, कमी करायचा आहे. इक्विटी शेअर कमी झाला तर रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्याचा इफेक्ट येईल, कारण लायबिलिटी कमी होते. त्यानंतर पुढे सांगितले दॅट सन्ड्री क्रेडिटर्स टोटल क्लेम रिड्यूस बाय 20%. सन्ड्री क्रेडिटर्स किती टक्क्यांनी कमी करायचे, तर 20% कमी करायचे. मग सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 60,000 रुपये. 60,000 आपण 20% कॅल्क्युलेट करणार. 60,000 20% म्हणजे 12,000 रुपये येतील. 12,000 रुपयाने सन्ड्री क्रेडिटर्स कमी झाले तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला इफेक्ट येईल. प्रेफरन्स शेअर कमी झाले, इक्विटी शेअर कमी झाले आणि क्रेडिटर्स कमी झाले, तीन लायबिलिटीज कमी झाल्या, म्हणजे कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साइडला इफेक्ट येईल. या तीनही ऍडजस्टमेंटचा इफेक्ट कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला येईल. पुढे सांगितलंय चौथ्या ऍडजस्टमेंट मध्ये दॅट द अमाऊंट अवेलेबल, म्हणजे ह्या तीन ऍडजस्टमेंट मधून जी अमाऊंट अवेलेबल होईल ती काय करायची आहे, विल बी युटिलाइज, ती युटिलाइज करायची टू वर्ड्स टुवर्ड्स वाइपिंग ऑफ लॉसेस अँड रिड्यूसिंग ऑफ ऍसेट्स ऍज फॉलोज. जी अवेलेबल होईल अमाऊंट ती आपल्याला ऍसेट कमी करण्यासाठी आणि जे लॉसेस आहेत ते रिटर्न ऑफ करण्यासाठी वापरायची. त्यात रोमनाकडे एक सांगितलंय प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, गुडविल, प्रॉफिट अँड लॉस, रिटर्न ऑफ. जरी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये नसतं सांगितलं तरी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये किंवा कॅपिटल रिडक्शनच्या प्रोसेस मध्ये इनटँजिबल ऍसेट्स काढूनच टाकाव्या लागतात. म्हणजे जरी सांगितलं नसतं तरी आपण त्या काढल्याच असतात. त्यानंतर सेकंड सांगितली आहे लीज होल्ड प्रिमायसेस रिटर्न ऑफ बाय. बाय म्हटले, बाय म्हणजे ने आणि टू म्हणजे पर्यंत. बाय म्हटलंय म्हणजे 25,000 काय करायची आहे, लीज होल्ड प्रिमायसेस कमी करायचंय. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट इज
स्टॉक रिटर्न ऑफ बाय 16,000। स्टॉक कितीने रिटर्न ऑफ करायचा आहे? 16,000 रिटर्न ऑफ करायचा आहे, 16,000 कमी करायचा आहे। देन नेक्स्ट रुपीज 8,000, 8,000 रुपये रिझर्व फॉर आरडीडी। आरडीडी बाजूला करायची, आरडीडी कशावर काढतो आपण? तर डेटर्स वर काढतो। म्हणजे डेटर्स मधून किती कमी करायचे? 8,000 रुपये कमी करायचे। देन प्लांट अँड मशिनरी रिटर्न ऑफ बाय 20%। प्लांट अँड मशिनरी 20% कमी करायची आणि बॅलन्स जो अवेलेबल होईल तो युटिलाइज करायचा आहे टू राईट ऑफ पेटेंट। मग जो बॅलन्स राहील तो कशासाठी वापरायचा आहे? तर पेटेंट कमी करण्यासाठी वापरायचा आहे। म्हणजे या सर्व ऍसेट्स काय होणार आहेत? कमी होणार आहे। तर या सर्वांचा इफेक्ट आपण देणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साइडला। प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची पूर्ण अमाऊंट, गुडविलची पूर्ण अमाऊंट, प्रॉफिट अँड लॉसची पूर्ण अमाऊंट, लीज होल्ड प्रिमायसेसची 25,000 रुपये अमाऊंट, कारण की 25,000 कमी होतोय। स्टॉकची 16,000 रुपये अमाऊंट, कारण स्टॉक 16,000 कमी होतोय। आरडीडी किंवा तुम्ही त्याला डेटर्स लिहिलं तरी चालेल, 8,000 रुपये। त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 20% कॅल्क्युलेट करावी लागेल, त्यासाठी बॅलन्स शीट पहा। बॅलन्स शीटला प्लांट अँड मशिनरी आहे 50,000, 50,000 20% म्हणजे 10,000 रुपये प्लांट अँड मशिनरी कमी होईल। आणि जो काही बॅलन्स राहील तो कशाला वापरायचा आहे? तर पेटेंट राईट ऑफ करण्यासाठी। मग जो बॅलन्स राहील तेवढ्या किमतीने पेटेंट काय होईल? कमी होईल। मग फर्स्ट आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट काढूयात। कॅपिटल रिडक्शन अकाउंट टाका, चार कॉलम करा। लॉसेस टू बी रिटर्न ऑफ अमाऊंट रुपीज, अवेलेबिलिटी ऑफ फंड्स अमाऊंट रुपीज। आधी आपण ऍडजस्टमेंट प्रमाणे एक एक इफेक्ट देऊन घेऊयात। फर्स्ट ऍडजस्टमेंट दॅट द प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस टू अन इक्वली नंबर ऑफ फुल्ली पेड शेअर ऑफ रुपीज 5 each। प्रेफरन्स शेअर 5 रुपयाने कमी करायचा आहे। प्रेफरन्स शेअरची संख्या आहे 12,500। मग 12,500 × 5 करून कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल ते घेणार आहोत आपण कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साइडला। कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साइडला घ्या, बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 12,500 × 5 अमाऊंट मध्ये 62,500, अमाऊंट मध्ये 62,500। त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, इक्विटी शेअर टू बी रिड्यूस टू इक्वली नंबर ऑफ फुल्ली पेड शेअर ऑफ रुपीज 2.50 each। 2.5 रुपया पर्यंत कमी करायचं आहे, म्हणजे 7.5 रुपयाने कमी करायचं आहे। इक्विटी शेअरची संख्या आहे 25,000 आणि 25,000 × 7.5 जी अमाऊंट येईल ती घेणार आहोत आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला। बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कंसात 25,000 × 7.5 कॅल्क्युलेशन करून अमाऊंट मध्ये येत आहेत 1,87,500 रुपये, 1,87,500 रुपये। त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 20% कमी झाले। सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटला होते 60,000, 60,000 20% कॅल्क्युलेट केले ते आलेले आहेत 12,000। मग घ्या, बाय सन्ड्री क्रेडिटर्स इन ब्रॅकेट 20% on 60,000 अमाऊंट मध्ये 12,000, अमाऊंट मध्ये 12,000। देन नेक्स्ट आता ऍसेट्स राईट ऑफ करायचे आहेत। ऍसेट्स राईट ऑफ करताना गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस पूर्ण अमाऊंट राईट ऑफ करायला सांगितली। गुडविल 20,000 आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2,000 आणि प्रॉफिट अँड लॉस 1,20,000 पूर्ण अमाऊंट। डेबिट साइडला घ्या, टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2,000, टू गुडविल 20,000, टू प्रॉफिट अँड लॉस 1,20,000। देन लीज होल्ड प्रिमायसेस 25,000 कमी करायला सांगितला। स्टॉक 16,000, डेटर्स किंवा आरडीडी 8,000 रुपये। त्यामुळे ह्या 3 अमाऊंट ज्या आहेत त्यात ऍज इट इज आपण रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत।
टू लीज होल्ड प्रीमाइसेस 25,000, टू स्टॉक 16,000, टू आरडीडी और डेटर्स काही लिहिलं तरी चालेल, टू आरडीडी 8,000, प्लांट अँड मशिनरी 20% ने रिड्यूस करायला सांगितली. बॅलन्स शीटला प्लांट अँड मशिनरी आहे 50,000, 50,000 20% कॅल्क्युलेट करून आपण रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला घेतले टू प्लांट अँड मशिनरी 10,000, 50,000 20%, 10,000. त्यानंतर क्रेडिट साईडची टोटल केली, क्रेडिट साईडची टोटल आली 2,62,000 रुपये, 2,62,000. त्यातून डेबिट साईड वजा केली आणि जो बॅलन्स आलेला आहे तो पेटंट राईट ऑफ करण्यासाठी वापरलाय, म्हणून जो बॅलन्स आलेला आहे त्याच्या समोर लिहा टू पेटंट कंसात बॅलन्स इन फिगर 61,000. बॅलन्स आलेला आहे 61,000 आणि तो बॅलन्स आपण पेटंट राईट ऑफ करण्यासाठी वापरणार आहोत, कारण ऍडजस्टमेंट मध्ये ते सांगितलंय. म्हणून बॅलन्स जो आलेला आहे त्याच्या समोर लिहा टू पेटंट कंसात बॅलन्सिंग फिगर. 3 लायबिलिटीज कमी झाल्या आणि त्यातून जो फंड अवेलेबल झालेला आहे त्या फंड्स मधून आपल्याला 3 इनटँजिबल असेट्स किंवा फिक्टिशियस अमाऊंट राईट ऑफ करायला सांगितल्या. लीज होल्ड प्रीमायसेस 25,000, स्टॉक 16,000, आरडीडी 8,000 राईट ऑफ करायला सांगितली किंवा कमी करायला सांगितली. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 20% आणि जो बॅलन्स असेल तो बॅलन्स मधून पेटंट राईट ऑफ करायला सांगितले. त्याप्रमाणे आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार केलं. आता नेक्स्ट स्टेप असते आपली जर्नल एंट्रीज लिहायच्या. जर्नल एंट्रीज लिहिताना आपण क्रेडिट साईडची प्रत्येकी एक एक एंट्री करणार आहोत, डेबिट साईडची मात्र सर्व मिळून एक एंट्री करणार आहोत. नेहमी आपण बॅलन्सची सेपरेट एंट्री करतो, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स जो आहे तो ऍसेट रिड्यूस करण्यासाठीच वापरलाय, त्यामुळे आपण डेबिट साईडची सर्व मिळून एक एंट्री करणार आहोत. असे एकूण 4 एंट्र्या होतील. जर्नल आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ भावेश लिमिटेड जर्नल एंट्रीज. तुमची जी बॅलन्स शीटची तारीख आहे ती तारीख डेटच्या कॉलम मध्ये वरती टाकून द्या. 31/3/2018 कॉलम आखा डेट पर्टिक्युलर LF डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. फर्स्ट एंट्री जी आहे ती आपण प्रेफरन्स शेअर रिड्यूस झाले त्याची करणार आहोत. फुल्ली पेड शब्द आलेला आहे ऍडजस्टमेंट मध्ये, बघा इथे फुल्ली पेड शब्द आलाय, त्यामुळे रिड्यूस करताना पूर्ण कॅपिटलला आधी आपण डेबिट देणार आहोत. म्हणून पहिली एंट्री घ्या, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,25,000, 1,25,000. 2 कॅपिटल रिडक्शन अकाउंट, जेवढी अमाऊंट आपण कॅपिटल रिडक्शनला टाकलेली आहे ती 62,500, 62,500. 2 प्रेफरन्स शेअर कॅपिटल कंसात 5H म्हटलंय, कारण की जुना 10 रुपयाचा होता आता नवीन 5 रुपयाचा शेअर असणार आहे, 62,500, 62,500 रुपये. बीइंग प्रेफरन्स शेअर रिड्यूस बाय 5H, बीइंग प्रेफरन्स शेअर रिड्यूस बाय 5H. त्यानंतर इक्विटी शेअर्सची एंट्री. इक्विटी शेअर 2.5 रुपयांपर्यंत कमी झालाय, म्हणजे 7.5 रुपयांनी आपण कमी केलाय. त्या ऍडजस्टमेंट मध्ये देखील फुल्ली पेड शब्द आलाय, म्हणून एंट्री करताना घ्या इक्विटी शेअर कॅपिटल कंसात 10H अकाउंट डेबिट 2,50,000, 2,50,000. 2 कॅपिटल रिडक्शन अकाउंट 1,87,500, 1,87,500. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कंसात 2.50 लिहा, 2.5 रुपयाचा शेअर आहे आता, कॅल्क्युलेशन करून अमाऊंट 62,500 रुपये. बीइंग इक्विटी शेअर रिड्यूस बाय 7.50H. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट वरून नेक्स्ट एंट्री. सन्ड्री क्रिएटर्स रिड्यूस झालेले आहे 20%, अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेली 12,000 रुपये. एंट्री घ्या
लायबिलिटी कमी झाली की लायबिलिटीला डेबिट पडतं. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 12,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 12,000. बीइंग क्रेडिटर्स रिड्यूस बाय 20%. अँड लास्ट, सर्व ज्या ॲसेट्स रिड्यूस झालेल्या आहे त्या सर्वच्या सर्व ॲसेट्स आपण रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवल्यात. मग त्या सर्व ॲसेट्स विथ बॅलन्स, कारण की बॅलन्समध्ये पेटंट रिड्यूस झालेत म्हणून आपण बॅलन्स पण त्यामध्येच घेतलेला आहे. तर सर्वांची मिळून एक एंट्री पास करते आपण रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडची एक एंट्री पास करते. मग एंट्री घ्या, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 2,62,000, 2,62,000 टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट 2,000 टू गुडविल अकाउंट 20,000 टू लीज होल्ड प्रीमायसेस अकाउंट 25,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,20,000 टू स्टॉक अकाउंट 16,000 टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 10,000 टू आरडीडी 8,000 अँड टू पेटंट अकाउंट 61,000. नॅरेशन घ्या. बीइंग intangible assets and depreciation on asset, return off and balance utilize to patent. या पद्धतीने आपण सेकंड स्टेप कंप्लीट केली. फर्स्ट स्टेप मध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट काढलं, सेकंड स्टेप मध्ये प्रत्येक जी पोस्टिंग केलेली आहे रिडक्शन अकाउंटला त्यानुसार क्रेडिट साईडची एक एंट्री आणि डेबिट साईडची सर्व मिळून एक एंट्री, या पद्धतीने चार एंट्र्या पास केल्या. आता बॅलन्स शीट तयार करायचंय. बॅलन्स शीट तयार करताना प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट पाहायचं, त्यावरून सोल्युशनचं बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे. प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट पहा. लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल 12,500 प्रेफरन्स शेअर ऑफ 10 होते. आता 10 5 रुपये झालेले आहेत त्यामुळे 5 ने दाखवावे लागतील. त्यानंतर इक्विटी शेअर 10 रुपयाचा होता तो आता 2.5 रुपये झालेला आहे त्यामुळे 2.5 रुपयाने दाखवावा लागेल. क्रेडिटर्स 20% कमी झाले म्हणजे 12,000 रुपयाने कमी करून दाखवावे लागतील. आणि बँक ओव्हरड्राफ्टवर कोणती ऍडजस्टमेंट नाही त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्ट आहे तसेच दाखवावे लागतील. मग बॅलन्स शीट कडे या. क्रेडिट साइड घ्या, वरती नाव द्या बॅलन्स शीट कंसात रिवाइज किंवा रिड्राफ्टेड एज ऑन 31st March 2018. चार कॉलम करा, लायबिलिटी रुपीज, ऍसेट्स रुपीज. लायबिलिटी साईड आधी आपण तयार करतोय. शेअर कॅपिटल डॅश करून खालच्या ओळीवर 12,500 प्रेफरन्स शेअर ऑफ रुपीज 5 इच फुल्ली पेड अमाऊंट मध्ये घ्या 62,500. Then 25,000 equity share of 2.50 each, 25,000 equity share of 2.50 each, दोन्हींचा गुणाकार करून 62,500 येतात. पुन्हा घ्या 62,500, 62,500. Then sundry creditors balance sheet ला 60,000 होते, त्यातले 12,000 कमी करून 48,000, 48,000. देन बँक ओव्हरड्राफ्ट वर काही ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आहे तसाच घेतला 36,000. आता ऍसेट साइड पहा बॅलन्स शीटची. ऍसेट साइडला गुडविल होतं ते काढून टाकले. लीज होल्ड प्रिमायसेस आपल्याला कमी करायला सांगितलं होतं, रिड्यूस करायला सांगितलं होता. जेवढ्याने रिड्यूस झाला तेवढी कमी करून घेणार आपण. प्लांट अँड मशिनरी 10,000 कमी झालेली, 20% कमी करायला सांगितली होती, ती 10,000 कमी करून घेणार. पेटंट आपण 61,000 कमी केलाय कारण बॅलन्स जो होता तो पेटंट मध्ये ऍडजस्ट करायला सांगितलं होता. मग पेटंट 61,000 कमी करून घेणार आहोत. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पूर्णपणे काढून टाकलेत त्यामुळे ते नाही घ्यायचे.
स्टॉक 16,000 कमी करायला सांगितलं होता, मग 16,000 कमी करून घेऊया. डेटर्स वर 8,000 रुपये आरडीडी आहे, मग डेटर्स मधून 8,000 रुपये आरडीडी वजा करणार आहोत. कॅश वर कोणता इफेक्ट नाही, कॅश आहे तसेच घ्यायचे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मात्र पूर्णपणे काढून टाकायला सांगितले, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणार नाही. मग बॅलन्स शीटची ऍसेट साइड तयार करूया. लीज होल्ड प्रिमायसेस घ्या 60,000 रुपये. ऍडजस्टमेंट पाहायचे असेल किंवा रिडक्शन अकाउंट पाहायचं असेल तर पाहून घ्या. इथे रिडक्शन अकाउंट आहे. डेबिट साइड पहा, 3 ऍसेट काढून टाकल्या तर घ्यायच्याच नाही. लीज होल्ड प्रिमायसेस 25,000 कमी करायचं, स्टॉक 16,000 कमी करायचा, आरडीडी 8,000, प्लांट अँड मशिनरी 10,000 आणि पेटेंट 61,000 कमी करायचे. ऍसेट साइड घ्या. लीज होल्ड प्रिमायसेस 60,000, त्यानंतर स्टॉक 18,000, डेटर्स 46,000 आरडीडीचे 8,000 मायनस करून 38,000, प्लांट अँड मशिनरी 50,000 10,000 वजा करून 40,000, कॅश आहे तसेच ठेवली 100 रुपये, आणि पेटेंट 61,000 रुपये कमी करून 52,900 रुपये. दोन्ही साइडची टॅली करा टोटल. टॅली टोटल येते 2,09,000. याप्रमाणे आपलं बॅलन्स शीट पण कम्प्लीट झालं. अकाउंटिंग फॉर कॅपिटल रिकन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम 3 स्टेपमध्ये कम्प्लीट होतो. फर्स्ट आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट काढतो, नेक्स्ट जर्नल एंट्रीज करतो, आणि लास्टला बॅलन्स शीट तयार करतो. या पद्धतीने आपला प्रॉब्लेम इथे कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू. वन्स मोर सर्व अकाउंट्स पहा. हे आहे बॅलन्स शीट, त्यानंतर ऍडजस्टमेंट्स, कॅपिटल रिडक्शन अकाउंट, जर्नल एंट्रीज आणि लास्टला बॅलन्स शीट. ओके, थँक्यू.